मानवाला संस्काराने देवत्व प्राप्त होत आहे. या काळामध्ये आपण सुख साधन संपन्न बनवण्याचा विचार तर करायलोच, मात्र सुसंस्काराला विसरून चाललो. अलग अलग साधनांच्या विकासाबरोबर आपल्याला सुसंस्कार कलह भांडणे थांबवायचे आहेत, उज्ज्वल भविष्य बनवायचं आहे. तर या सर्व गोष्टीसाठी आपल्याला सुसंस्काराची मात्र आवश्यक गरज आहे. तर आम्ही तुमच्यासमोर एक संस्कार एक नाटक सादर करणार आहोत. नमस्कार बांधवांनो, माझं नाव शिवम आहे आणि माझ्या मुलाचं नाव युवराज आहे. हाय डियर फ्रेंड्स, आई एम विकी. मेरा नाम विकी है, परंतु मेरा असली नाम विकास है, जो कि मेरे डैड ने रखा था, लेकिन वही ओल्ड फैशन नेम, इसलिए मैंने बदल कर विकी रख लिया. ये है मेरा बेटा लकी, इसका भी नाम इसके दादा ने लखनन रखा था, वही ओल्ड फैशन नेम, सो आई हैव चेंज्ड नेम, मैंने बदल दिया. मी एक शिवभक्त आहे. आमच्या गुरुवर्यांनी सांगितलं होतं की लहान मुलांना पैशाऐवजी चांगले संस्कार द्या, तेच पुढे चालून समाजामध्ये कामी येतात. त्यामुळे मी माझ्या मुलाला श्री क्षेत्र ओंकारेश्वर संन्यास आश्रमामध्ये पाठवतो. तेथे गेल्यामुळे त्याला काही खूप सारे मंत्र पाठ झाले आहे. ते एक आपल्या रामगिरी बाबाचा मंत्र म्हणून दाखेल. दिव्य शोभान केत्य रामाय गुरवे नमः. असे अनेक काही त्याला मंत्र येतात. क्या बकवास करता है, ये मंत्र तंत्र से कुछ नहीं होता. अभी सबसे बड़ी बात गाना है, गाना डीजे पर का गाना. मेरा बेटा बहुत अच्छा गाना गा के दिखाएगा. मैं तुझको भगा लाया हूँ. ये डीजे पे ये सीधा चलने लगता, सीधा डीजे पे लगा. देखा, ये होती है असलियत. ये क्या है मंत्र तंत्र, और तू अभी बोल रहा था कि तेरे बच्चे को तू कहाँ भेजता है? ओंकारेश्वर आश्रम. अरे मंदिर मंदिर भेजने से बच्चों को कोई फायदा नहीं होता, क्यों उनका टाइम बर्बाद करता है? पढ़ेगा लिखेगा तो अच्छी नौकरी मिलेगी, पढ़ी लिखी वाइफ मिलेगी, यू नो. हाँ साहेब, मैं पण जाणो तो अभ्यासाच्या बाबतीत. याचं उदाहरण घ्या की हा पहिला अभ्यास करीत नव्हता, धिंगामस्ती करत होता, पण आता वेळेवर ग्रहपाठ पूर्ण करतो, परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवतो. इसमें कौन सी बड़ी बात है, मेरा संगीत टेस्ट में बहुत अच्छे नंबर लाता है. आणि त्यातली त्यात सकाळी लवकर उठून समुद्र वसने देवी प्रभात स्थान मंडले विष्णु पत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्श शमस्वमे असं म्हणून भूमातेचं दर्शन घेतो आणि माझं व त्याच्या आईचं दर्शन घेतो. क्या बकवास करताय बेवकूफ काही का, क्या कभी इन बातों से किसी का पेट भरता है? आजकल के जमाने में सबसे बड़ी बात है पैसा है, पैसा मनी मनी. ये दुनिया क्या चाह रहे मनी मनी, हमारे नाते मनी मनी, प्यार चाहो तो निकालो मनी, प्यार चाहो तो निकालो मनी. इंजीनियर हो गया है, हमारे पास करोड़ों का बैंक बैलेंस है, तेरे पास क्या है? माझ्यापाशी माझ्या
क्या कभी इन बातों से किसी का पेट भरता है? अभी भी समझ जा ब्रदर, अभी भी समय है, ये सब किताबी बातें हैं, यू नो। वो सब छोड़ो, मैंने सुना है कि तुम्हें राष्ट्रपति पुरस्कार मिले जाने वाला है। ओ, तू तो खरा
रहा है क्लास। किससे कहते हैं सारी जरूरतें पूरी हो सकती है। आजकल के जमाने में सबसे बड़ी चीज है पैसा, है पैसा, मनी मनी। संस्कारों की